हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान भाग 1 पाचवं प्रकरण, ज्या प्रकरणाचं नाव आहे आम्ल आम्लारी व क्षार, या प्रकरणाची माहिती आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. या पाठामध्ये आपणाला आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय आणि क्षार म्हणजे कोणते, तर या तिन्ही गोष्टीचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. तसंच या पाठामध्ये आरेणियचा आम्ल आणि आम्लारीचा सिद्धांत काय आहे, तीव्र आम्ल कोणते आहेत, सौम्य आम्ल कोणते आहेत, तसेच आम्ल आणि आम्लारीच्या सहती कशा आहेत, तीव्र आम्ल कोणतं आहे, सौम्य आम्ल कोणतं आहे, तीव्र आम्लारी कोणते आहेत, सौम्य आम्लारी कोणते आहेत, तसंच द्रावणाचा सामू, ज्याला आपण पी एच म्हणणार आहोत. आता त्या एखाद्या द्रावणाचा सामू किती असतो किंवा तो सामू कसा काढायचा किंवा पी एच मापन श्रेणी नेमकी कशी असते, सामूची पट्टी कशी असते, त्याच्यावरच्या रंग कसे असतात, त्याच्यामध्ये आम्ल कोण, आम्लारी कोण, उदासीन कोण असतं, तसंच आपणाला क्षाराविषयी काही माहिती घ्यायची आहे. जे स्फटिक जल आहेत ते नेमके कोणकोणत्या प्रकारचे स्फटिक जल आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतलं 5वं प्रकरण जे आहे आम्ल आम्लारी आणि क्षार या विषयीची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं की या पाठामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, याच्याविषयी आपण चर्चा केली. आता आपल्याला थोड्या आठवा असा एक प्रश्न दिलेला आहे, पण हा जो प्रश्न आहे हे जे पेज आहे पेज नंबर 58, या पेजवरचा कोणताही भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमात नाही आहे, हे अगोदर सर्वांनी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. मी इथं टिकमार्क करतो आहे, हा अभ्यास, हा पूर्ण चार्ट हे पूर्ण या अभ्यासक्रमामध्ये या वर्षीच्या नाही आहे, पण पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये ते आहे. बघा, ह्याच्यामध्ये लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा, ताक, व्हिनेगार, संत्री, दूध, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, पाणी, तुरटी या पदार्थाचे लिटमसच्या साह्याने 3 गटामध्ये वर्गीकरण कसे करणार. आता बघा, आपणाला जर पूर्वी काय करायचं, तर आपणाला त्याचं या पदार्थांचं जर वर्गीकरण करायचं असेल तर आपणाला पूर्वी एकतर ते खारट का आंबट, का आंबट का तुरट, याच्यावरून त्याचं वर्गीकरण करायचं. जर आंबट असेल तर ते आम्ल आहे, जर तुरट असेल तर ते आम्लारी आहेत. बघा, या पदार्थाचा वैज्ञानिकाने अभ्यास केला असता असे दिसले की त्यांच्यात अनुक्रमे आम्लधर्मी व आम्लारी धर्मी घटक असतात. मागील इयत्तेत आपण लिटमस सारख्या दर्शकाचा उपयोग केला. आपण पाठीमागच्या इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहोत की आम्ल म्हणजे काय, आम्लामध्ये कोणता लिटमस पेपर काय होतो, आम्लारीमध्ये कोणता लिटमस पेपर काय होतो, म्हणजे आम्ल व आम्लारी ओळखण्याची सोपी आणि सुरक्षित पद्धत आपण लिटमस कागदाच्या साह्यानं, कारण लिटमस कागद 2 प्रकार, एक निळा लिटमस आणि एक तांबडा लिटमस. बघा, लिटमस पेपरच्या आधारे आम्ल आम्लारी कसे ओळखले जातात हेही आपण पाहिलेलं आहे. आता लिटमस कागदाच्या येणं आपण पाहिलं तर बघा, आपण आम्ल व आम्लारी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी संयुगाचे रेणू कशाचे बनतात याचे आपण पुनरावलोकन करणार. आता जे संयुग आहेत ते संयुग नेमके कशापासून संयुग तयार होतात, त्या संयुगाचे जे रेणू आहेत ते रेणू नेमके कशापासून तयार होतात, याचा अगोदर आपणाला महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. आता याचा अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा, आता इथं तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, पुढील तक्त्यात अ भागातील रकाने पूर्ण करा. इथे एक चार्ट दिलेला आहे, काय चार्टमध्ये दिलेला आहे बघा, संयुगाचं पहिलं नाव दिलेलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, त्याचं रेणूसूत्र दिलेलं आहे SCL, आम्लधर्मी मूलक आहे H+, आम्लारीधर्मी मूलक आहे Cl-, हा संयुगाचा प्रकार आहे हा आम्ल, कारण ज्याच्या आम्ल म्हणजे काय आपण ती व्याख्या मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. दुसरं दिलेलं आहे बघा, आता ह्याचं रेणूसूत्र दिलेलं आहे HNO3. आता HNO3 म्हणजे काय आहे, त्याचं नाव नायट्रिक आम्ल, काय म्हणायचं आहे त्याला, नायट्रिक आम्ल.
मग ह्याच्यामध्ये आम्लधर्मी मूलक कोणता आहे, तर ह्याच्यामध्ये एच प्लस आम्लधर्मी आहे आणि NO3 हा आम्लारी धर्मी आहे, म्हणजे हे सुद्धा कोण आहे, आम्ल आहे. तिसरा आहे HBr दिलेला आहे. आता HBr म्हणजे काय, हायड्रोजन ब्रोमाइड, याच्यामध्ये सुद्धा एच प्लस आम्लधर्मी आयन आहे, Br मायनस आम्लारी धर्मी आयन आहे, हे सुद्धा तुमचं काय आहे, आम्ल आहे. तिसरा आहे H2SO4 हायड्रो सल्फ्युरिक ॲसिड, ह्याच्यामध्ये एच प्लस हा जो आहे हा तुमचा आम्लधर्मी मूलक आहे आणि SO4 वर ट्वाईस म्हणजे वरती दोन मायनस हा आम्लारी धर्मी आहे, याचा संयुगाचा प्रकारसुद्धा कोण आहे, आम्ल आहे. आता H3BO3 ह्याला बोरिक आम्ल म्हणायचं, ह्याला काय म्हणतात, बोरिक आम्ल. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा एच प्लस आम्ल आम्लारी धर्मी मूलक आहे आणि Br3 वरती प्लस 3 हे सुद्धा आम्ल आहे. आता पुढचं आहे NaOH सोडियम हायड्रोक्साईड, ह्याच्यामध्ये बघा NA जो आहे हा NA तुमचा आम्लारी धर्मी मूलक आहे आणि OH जो आहे तो आम्लधर्मी मूलक आहे. आता OH जो आहे तो आम्लधर्मी पण त्याच्यावर मायनस, म्हणजे OH ज्याच्यात असतो तो कोण आहे, आम्लारी. KOH पोटॅशियम हायड्रोक्साईड, आता पोटॅशियम हायड्रोक्साईडमध्ये इथं K प्लस येणार आम्लारी धर्मी आणि आम्लधर्मी तुमचा OH येणार, म्हणजे हे सुद्धा आम्लारी आहे. CaOH टॉय CA प्लस आम्लारी धर्मी आणि OH मायनस हा आम्लारी आहे. NH4OH याला काय म्हणायचं, अमोनियम हायड्रोक्साईड, ह्याच्यामध्ये NH4 प्लस OH मायनस, म्हणजे OH आला म्हणजे हे कोण आहे, तुमचं आम्लारी धर्मी. CaNO3 बघा CaNO3 म्हणजे तुमचं कॅल्शियम नायट्रेट, ह्याच्यामध्ये Ca2 प्लस NO3 मायनस. आता हे जे आहे हे उदासीन आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहे पुढे उदासीन कशाला म्हणायचं तेही मी तुम्हाला सांगेन. पोटॅशियम सल्फेट, आता पोटॅशियम सल्फेट जे आहे त्याच्यामध्ये के प्लस आहे, SO4 2 मायनस आहे, हे सुद्धा उदासीन आहे. खाली आहे CaCl2 कॅल्शियम क्लोराईड, हे तुमचं CA प्लस CL मायनस CA2 प्लस CL मायनस, हे सुद्धा उदासीन आहे. NH3SO4 म्हणजे अमोनियम सल्फेट, ह्याच्यामध्ये NH4 प्लस आणि SO4 2 मायनस, हे सुद्धा तुमचं उदासीनच आहे. आता एक तुमच्या गोष्ट लक्षात आली का, ज्याच्यामध्ये एच घटक असतो ते सगळं आम्ल आणि ज्याच्यामध्ये OH घटक आहे ते सगळे आम्लारी, आणि ज्याच्यामध्ये एच घटक पण नाही आणि ज्याच्यामध्ये OH घटक पण नाही ते सगळे आहेत, ते कोण आहेत, तुमचे उदासीन आहेत. बघा काही संयुगाच्या रेणूमध्ये एच प्लस हे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसून येते, हे सर्व आम्ल आहेत. काही संयुगाच्या रेणूमध्ये OH हे आम्लारी धर्मी मूलक असल्याचे दिसते, ही सर्व संयुगे आम्लारी आहेत. ज्याच्या आम्लधर्मी मूलक एचपेक्षा खूप वेगळे असून आम्लधर्मी मूलक OHपेक्षा वेगळे आहेत, अशी संयुगे म्हणजे क्षार. आता एक लक्षात ठेवा, आम्ल म्हणजे नेमकं कोण, ज्याच्यामध्ये एच प्लस दिसतात ते सगळं आम्लधर्मी मूलक, आणि ज्याच्यामध्ये OH मायनससारखे दिसतात ते आम्लधर्मी मूलक, सॉरी ज्याच्यामध्ये एच प्लस दिसतात ते आम्लारी धर्मी आणि ज्याच्यामध्ये OH मायनस दिसतात ते आम्लधर्मी मूलक, आणि ज्याच्यामध्ये एच प्लस आणि OH मायनस सारखी पेक्षा वेगळे मूलक दिसतात अशा संयुगांना आपणाला काय म्हणायचं आहे, क्षार असं म्हणतात. आता पुढचा मुद्दा आहे बघा, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांनी सांगितलेलं आपण आता बघितलं, आता मागील तक्त्यात आ हा भाग पूर्ण करा,
त्यावरून स्पष्ट होते की आयनिक संयुगाचे तीन प्रकार असतात व ते म्हणजे आम्ल, आम्लारी आणि क्षार। कोणते आहेत आयनिक संयुगाचे खरे तीन प्रकार? एक म्हणजे आम्ल, आम्ल कोणाला म्हणायचं आपल्याला समजलं। आम्लारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये OH मायनस घटक असतो। आणि क्षार म्हणजे काय? ज्याच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस पेक्षा वेगळे घटक असतात त्याला म्हणायचं क्षार। आता आयनिक संयुगे एक पुनरावलोकन बघा। आयनिक संयुगाच्या रेणूचे दोन घटक असतात व ते म्हणजे कॅटाईन। आता आयनिक जे रेणू आहेत त्या आयनिक रेणूचे दोन घटक आहेत, त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे कॅटाईन। आता कॅटाईन म्हणजेच काय आहे? ज्याला धन प्रभार असतो त्याला म्हणायचं कॅटाईन किंवा धन आयन म्हणजे कॅटाईन। आणि कॅटाईन कोण असतात? आम्लारी धर्मी। आपण आता एक उदाहरण घेतलं, समजा एच सी एल घेतला आपण, ह्याच्यामध्ये एच प्लस आहे आणि सी एल मायनस आहे, बरोबर। आता ह्याच्यामध्ये एच प्लस जो आहे त्याला म्हणायचं कॅटाईन। मग कॅटाईन हे आम्लारी धर्मी मूलक आहेत। कॅटाईन हे कोणते धर्मी मूलक आहेत? आम्लारी धर्मी। व अनायन जे अनायन आहेत ते ऋण आयन आहेत आणि ते आम्लारी धर्मी आहेत। आता ह्याच्यामध्ये एस सी एलमध्ये बघा, हा जो सी एल आहे हा सी एल कोण आहे तुमचा? हा अनायन आहे, म्हणून त्याला आम्लधर्मी मूलक असं म्हणतात। या आयनावर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असतं। आता ह्या एच प्लस आणि सी एल मायनस या दोन्ही आयनावर विरुद्ध प्रभाराचं बल प्रयुक्त असतं आणि बल प्रयुक्त असल्यामुळं यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असतं, यालाच आयनिक बंध म्हणतात। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आयनिक बंध म्हणजे काय? मी पुन्हा एकदा सांगतो, अनायन आणि कॅटाईन या दोघांमध्ये एक आकर्षण बल, या दोन मुलकामध्ये एक आकर्षण बल असतं आणि यालाच काय म्हणायचं आहे आपल्याला? आयनिक बंध असं म्हणतात। हे आपण मागील इयत्तेत पाहिलेलं आहे। कॅटाईनवरील एक धन प्रभार, ह्या कॅटाईनवरील, कॅटाईन म्हणजे धन, कॅटाईनवरील एक धन प्रभार व अनायनवरील एक ऋण प्रभार यांच्यात आकर्षण बल म्हणजे एक आयनिक बंध होय। आता आयनिक बंध म्हणजे नेमकं कोण? कॅटाईनवरील एक धन प्रभार म्हणजे एच प्लस आणि अनायनवरील एक धन प्रभार म्हणजे सी एल मायनसचा एक, या दोघांमध्ये एक बल असतं आणि एक आकर्षण बल असतं, या बलालाच आपण काय म्हणणार आहोत? आयनिक बंध असं म्हणणार आहोत। हे पा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे पाहिलं, आता आपण NaCl संयुगाची निर्मितीच्या अगोदर स्थितिक विद्युत अभ्यास करताना आपण पाहिले आहे की निसर्गात कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती विद्युत प्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असते। आता आपण जर स्थितिक विद्युतचा अभ्यास करताना पाहिलं होतं पाठीमागच्या प्रकरणामध्ये, त्यावेळेला निसर्गामध्ये कोणत्याही वस्तूची प्रवृत्ती जी आहे ती विद्युत प्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असते। असे असूनही विद्युतदृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अशा अणूपासून प्रभारित असे आयन कशामुळे तयार होतात? अणूंच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणमुळे। आपण जे पाठीमागच्या प्रकरणात मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं तयार केलं जातं, स्वरूपणावरून याचं स्पष्टीकरण मिळतं। त्यासाठी सोडियम व क्लोरीनच्या अणूपासून येणे, आता त्यांनी काय सांगितलेलं एक उदाहरण आपण घेणार आहे, हे याचं मी तुम्हाला आता क्लिअरली सांगणार आहे काय होतं ह्याच्यामध्ये ते बघा। आता ह्याचा जर आपण विचार केला तर कसं होतं बघा। आता हा जो आहे हा सोडियम आहे। आता सोडियमच्या आपण जर इलेक्ट्रॉन, सोडियमचा अणुअंक आहे 11, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8 आणि 1, म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन। आता इथं बघा, 1 इलेक्ट्रॉन, आता सोडियम काय करतो, आपल्याकडचा 1 इलेक्ट्रॉन आहे तो काढून टाकतो म्हणजे दुसऱ्याला देतो। दुसऱ्याला दिल्यानंतर किती राहिलं सोडियमकडं? 2 आणि 8, बरोबर। म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन एक बाजूला काढून टाकला आहे त्यानं, म्हणजे दुसऱ्याला दिलं आहे। आता क्लोरीनचा विचार कर, क्लोरीनचा अणुअंक आहे 17, मग क्लोरीनचा अणुअंक 17 असेल तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे? 2, 8 आणि 7, म्हणजे 8 आणि 2 10 आणि 7 17,
म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7, त्यावेळेला काय करतो, क्लोरीन आपलं तिसरी कक्षाचं अष्टक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेतो. इथं दाखवलेलं आहे, म्हणजे सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन जातो आणि क्लोरीनकडे क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो. मग आता क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन सोडियमचं घेतल्यानंतर किती झालं, क्लोरीनचा बघा 2, 8 आणि 8, म्हणजे क्लोरीनच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 7 होते, पण एक इलेक्ट्रॉन त्यांनी कोणाकडून घेतला, सोडियमकडून, म्हणून त्याची तिसऱ्या कक्षेत पण 8 झाली. आता इथं जर विचार केला, बघा इथं जर याचा आपण सूत्र जर तयार केलं तर इथं तुम्हाला शेवटी दाखवलेलं आहे. बघा आता हा सोडियम आहे, पहिला सोडियमच्या अणुअंक आहे 11, म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 1. क्लोरीनचा अणुअंक आहे 17, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 7. आता सोडियम काय करतो, आपल्या शेवटच्या कक्षेतला बघा, इथं दाखवलेलं शेवटच्या कक्षेतला एक इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत देतो. मग क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन होते, 7, म्हणजे किती झाले तिथं, 8. मग त्यावेळेला सोडियमची शेवटची कक्षा निघून गेली आणि सोडियमच्या किती कक्षा राहिल्या, 2च. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8, पण क्लोरीनच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7 होते, ते 1 घेतल्यामुळे किती झाले, 8 तयार झाले. बघा हे अष्टक पूर्ण झालं, पूर्ण अष्टक असणारे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे स्थौर्याची स्थिती आणि पुढे जाऊन Na+Cl- या विरुद्ध प्रभारित आयनामध्ये आयनिक बंध तयार झाल्यामुळं NaCl हे अतिशय धौर्य असलेले स्थौर्य असलेलं आयनिक संयुग तयार, म्हणजे आयनिक जे संयुग आहेत ते आयनिक बंधातून एकमेकाच्या तयार झालेले आहेत, म्हणून NaCl हे अतिशय स्थौर्य असलेलं आयनिक संयुग तयार होतं. आता थोड्या आठवास आहे, खाली एक प्रश्न दिलाय बघा, पुढील पदार्थ प्रमाणे पदार्थ मिसळल्यास होणाऱ्या मिश्रणांना काय म्हणतात. आता पाणी आणि मीठ आणि पाणी आणि साखर या दोन्हीचा विचार करू. आता मला सांगा, पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर ते मीठ पूर्णपणे विरघळतं, बरोबर, आणि पाणी आणि साखर, पाण्यामध्ये जर आपण साखर टाकली तर ती पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळली जाते, म्हणजे पाण्यासारखंच द्रावण दिसतं. याला म्हणायचं समांगी मिश्रण. आणि पाणी आणि तेल आणि पाणी आणि लाकडाचा भुसा, हे पाण्यामध्ये तेल टाका, पूर्ण विसरतं का बघा, नाही, तेल वर तरंगतं. पाणी आणि लाकडाचा भुसा, भुसा टाका पाण्यामध्ये, एकतर तो तरंगेल किंवा तळाशी जाईल, पूर्ण विरघळतो का, नाही. म्हणून अशा पाणी आणि तेल आणि पाणी आणि लाकडाचा भुसा याला म्हणायचं विषमांगी मिश्रण. बघा जेव्हा आयनिक संयुगे पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जलीय द्रावण तयार होते. ज्यावेळेला जे आयनिक संयुग आहेत हे आयनिक संयुग पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा त्याचं जलीय द्रावण तयार होतं. स्थायू रूपात असलेले आयनिक संयुगात विरुद्ध प्रभारित आयन एकमेकांना लागून असतात. जेव्हा एखादा आयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांच्यामध्ये घुसतात व त्यांना एकमेकापासून वेगळे करतात, म्हणजेच जलीय द्रावण होताना आयनिक संयुगाचं विचरण होतं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे ज्यावेळेला जलीय द्रावण होतं त्यावेळेला आयनिक संयुगाचं काय होतं, तुमच्या विचरण होतं, ते तुम्हाला आकृतीत दाखवलेलं आहे ते. हां, हे पा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जसं पाहिलं, आता विचरण होतं म्हणजे नेमकं काय होतं, बघा द्रावणामध्ये विलग झालेले प्रत्येक आयनाला सर्व बाजूंनी पाण्याच्या रेणूंनी घेरलेले असते. ही स्थिती प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडं म्हणजे जलीय असे लिहिलं जातं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं बारकाईनं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की काय सांगितलेलं आहे, बघा स्थिती जी आहे त्याची ती प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडं, प्रत्येक आयन आहे त्याच्या संज्ञा जे आहे त्याच्या उजव्या बाजूला जलीय एकीव असं लिहिले, म्हणजे जलीय द्रावण असेल तर आता समजा उदाहरणार्थ आपण एखादं विचार करू
समजा सी एल घेतलं, आता सी एल हे ए क्यू आहे कसं दाखवायचं? ए क्यू याचा अर्थ ए आणि क्यू असं लिहिलेलं असते, म्हणजे जलीय असं लिहिलेलं असते. आता बघा, खाली एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, या आकृतीचा विचार करा. काय दिलेलं आहे या आकृतीमध्ये बघा? पाण्यात विरघळण्यापूर्वी, आता हे मीठ जे आहे ते तुम्हाला एका आकृतीत दाखवलेलं आहे, हे पाण्यात विरघळण्याच्या पूर्वी हे जे बाटलीमधलं जे मीठ आहे हे स्थायू रूप मीठ इथं एका चंचुपात्रात पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता पाण्यात टाकल्यानंतर इथं सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ एन ए सी एल आणि पाणी एच टू ओ या दोघांमध्ये ते विरघळलं. कोण विरघळलं जातं? स्थायुरूप असणारं एन ए सी एल मीठ त्या पाण्यात. त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे बंध तयार होतात ते कसे होतात बघा? ह्याच्यातला एन ए इथं दाखवलेला आहे, हा जो आहे हा एन ए आहे आणि हा जो आहे तो हा सी एल आहे, म्हणजे एन ए बाजूला होतो आणि सी एल बाजू, एन ए प्लस सी एल मायन. आता मिठाचं जलीय द्रावण, आता ज्यावेळेला मीठ जे आहे ते मीठ ज्यावेळेला त्या पाण्यामध्ये विरघळतं त्यावेळेला काय होतं? मिठाचं जलीय द्रावण आपण आता शिकलो, म्हणजे मीठ पूर्णपणे पाण्यात विरघळल्यानंतर काय होतं बघा, त्याच्यातला हा सी एल जो आहे तो वेगळा होतो, ह्याच्यामधला एन ए हा वेगळा होतो. याचाच अर्थ काय आहे? ह्याची रासायनिक अभिक्रिया कशी होणार इथं खाली तुम्हाला दाखवलेली आहे बघा. एन ए सी एल जर पाण्यात टाकलं, एन ए सी एल स्थायू आहे, एस म्हणजे स्थायू, एन ए सी एल जर पाण्यात टाकलं तर त्याचं विचरण होतं. विचरण झाल्यानंतर एन ए, मग एन ए आपण आता सांगितले एन ए प्लस, एन ए प्लस ए क्यू, ए क्यू म्हणजे जलीय आहे, प्लस सी एल मायनस हे सुद्धा ए क्यू आहे म्हणजे हे सुद्धा जलीय आहे, हे तयार होतं. आता याच्यावरून आपणाला एक पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा शिकायचा आहे, तो म्हणजे आरेनियसचा आम्ला आम्लारीचा सिद्धांत. आता आरेनियसचा आम्ला आम्लारी, हां हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आरेनियसचा बघा, आरेनियस या शास्त्रज्ञानं आम्ला आणि आम्लारीचा एक सिद्धांत मांडला. आता आरेनियसनं आम्ला आणि आम्लारीचा नेमका कोणता सिद्धांत मांडला त्याच्याविषयीची आपणाला माहिती याच्यामध्ये घ्यायची आहे बघा. इसवी सन 1887 स्वीडिश वैज्ञानिक आरेनियस यांनी आम्ल व आम्लारीचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतात आम्ल व आम्लारींच्या व्याख्या केल्या व त्या पुढील प्रमाणे. आपल्याला आता आपण एक थोडक्यात एक उजळणी करू. आम्ल म्हणजे कुणाला म्हणायचं? आपण शिकलेलो आहे, जे चवीला आंबट असतात त्यांना आम्ल आणि जे चवीला तुरट असतात त्यांना आम्लारी, किंवा जे ज्याच्यामध्ये एच हा प्रमुख घटक असतो ते आम्ल आणि ज्याच्यामध्ये ओ एच मायनस हा प्रमुख घटक असतो ते आम्ल आहे. हे आपण जुने शिकलेलो आहेत व्याख्या. पण आता आरेनियसनं कशा व्याख्या मांडलेल्या आहेत बघा. पहिली व्याख्या आरेनियसनं मांडलेली आहे आम्ल म्हणजे काय. तर बघा, आम्ल म्हणजे असा पदार्थ, आम्ल म्हणजे काय? असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता, म्हणजे जो एखादा पदार्थ पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात एच प्लस म्हणजे हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात, एकमेव कॅटायन तयार होतात, याला म्हणायचं आहे आम्ल. आता उदाहरणं तुम्हाला दिली, मी पुन्हा एकदा व्याख्या सांगतो आम्ल म्हणजे काय. तर आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात एच प्लस हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात, त्याला म्हणायचं आम्ल. आता उदाहरणं इथं तुम्हाला दिलेले आहेत, एस सी एल दिलेलं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, एच टू एस ओ फोर सल्फ्युरिक आम्ल, एच टू सी ओ थ्री दिलेलं आहे. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे बघा, आता हे कसं ठरवायचं. तर बघा, इथं पहिले एक त्यांनी उदाहरणं दिलेलं आहे, त्या उदाहरणाचा आपण विचार करू. एस सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल जर मी पाण्यात टाकलं आणि त्या पाण्याचं पाण्यात जर त्याचं विचरण तयार झालं तर ह्याच्यातून दोन आयन निघतील, एक म्हणजे एच प्लस आयन, पण एकमेवच कॅटायन तयार होईल एच प्लस प्लस सी एल मायनस. तसं एच टू एस ओ फोर जर मी पाण्यात टाकलं तर त्याचं विचरण होईल, याच्यापासून एकमेवच कॅटायन
एच प्लस आणि एच एस ओ फोर मायनस पुढचं आहे बघा एच एस ओ फोर मायनसचं पुन्हा करता येईल ह्याच्यातून पुन्हा एच प्लस आणि एस ओ फोर टू मायनस. आता याचा अर्थ ह्याच्यात एक लक्षात ठेवा एकच फक्त कॅटाईन तयार झालं. आता एक उदाहरण तुम्हाला इथं त्यांनी दाखवलेलं आहे कुठलं दाखवलेलं होतं समजा एच टू एस ओ फोरचं बरोबर. आता आपण काय सांगितलं एकच म्हणजे इथं बघा एच प्लस प्लस इथलं एक एच गेला म्हणजे एक एच इथं राहिले एच एस ओ फोर मायनस परत या एच एस ओ फोर मायनसचं एच एस ओ फोर मायनसचं परत काय होतं विचरण होतं आणि मग ह्याच्यातून एच प्लस प्लस एस ओ फोर मायनस हे आयन तयार होतं. म्हणजे एक लक्षात ठेवा आम्ल म्हणजे काय की असा पदार्थ की जो पाण्यात विरघळल्यानंतर त्याच्या द्रावणात एच प्लस म्हणजे हायड्रोजन आयन हे एकमेवच कॅटन तयार होतं त्याला म्हणायचं आहे आम्ल. आता जरा डोकं चालवायला तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत आता त्याचा आपण विचार करू. बघा याचा विचार केला असता इथं एन एच थ्री अमोनिया एन ए टू ओ म्हणजे कोण सोडियम ऑक्साईड सी ए ओ म्हणजे कोण कॅल्शियम ऑक्साईड या संयुगाची नावं काय आहेत मी सांगितली नावं तुम्हाला. आता दुसरा प्रश्न त्याच्यात दिलेला आहे वरील संयुग पाण्यात मिसळली असता ती पाण्याबरोबर संयुग पावतात त्यामुळे कोणते आयन तयार होतात हे दर्शवणारा खालील तक्ता पूर्ण करायचा. आता ही जर संयुग आपण पाण्यात टाकली तर त्याच्यापासून कोणते आयन तयार होतात याचा विचार आपणाला करायचा आहे. बघा आता पहिलं तुम्हाला एक करून दाखवलेलं आहे त्यांनी एन एच थ्री म्हणजे अमोनिया अमोनिया हा वायू आहे म्हणून इथं त्याच्या अवस्था गॅस आहे एच टू ओ म्हणजे अमोनिया वायू जर पाण्यात टाकला म्हणजे एन एच थ्री प्लस एच टू ओ इज इक्वल टू आता ह्याच्यामध्ये काय तयार होतं बघा एन एच फोर ओ एच तयार होणार आहे बरोबर. तर त्याच्यापैकी एन एच फोर प्लस आणि ओ एच मायनस ही दोघंही कसे आहेत तुमचे जलीय द्रावण आहेत म्हणजे एकीव आहेत. आता एन ए टू ओ दुसरं सोडियम ऑक्साईड जर आपण कुठं टाकलं इथं काय येणार तुमचं इथं येणार आहे तुमचं दोन नंबरला पाणी पाण्यामध्येच टाकतो आहे ना. जर पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याकडे काय तयार होणार आहे टू एन ए टू ओ एच मायनस. आता तिसऱ्याचा विचार करा सी ए ओ म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी जर एकत्रित टाकले तर आपल्याकडे काय तयार होणार आहे सी ए ओ एच ट्वाईस बरोबर. काय तयार होणार आहे इथं सी ए ओ एच ट्वाईस. आता सी ए ओ एच ट्वाईस म्हणजे काय आता सी एला याची संयुजक समजा सी ए किती आहे इथे तुमचा दोन सी ए बरोबर अधिक दोन काय आहे तुमचा ओ एच मायनस. याचाच अर्थ आहे बघा वरील संयुगाचे वर्गीकरण खाली प्रश्न दिलेला आहे की वरील संयुगाचं वर्गीकरण इथं दिलेलं आहे वरील संयुगाचं वर्गीकरण आम्ल आम्लारी किंवा क्षार यापैकी कोणत्या प्रकारात करण्यात येईल. बघा वरील सगळी जी संयुगे आहेत हे सगळी संयुगे कोण आहेत तुमची आम्लारी. आम्लारी कशावरून ठरवलं आपण ज्याच्यामध्ये ओ एच घटक आहे म्हणून ही वरची तिन्ही संयुगे तुमचे कोण आहेत आम्लारी आहेत. हां हे पा विद्यार्थी मित्रांनो आपण आता आम्ल म्हणजे काय पाहिलं आपल्याला आता पुढचा मुद्दा शिकायचा आहे तो म्हणजे आम्लारी म्हणजे काय. आम्ल म्हणजे काय पाहिलं आपण आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या जलीय द्रावणात एच प्लस म्हणजे हायड्रोजन आयन एकमेव कॅटाईन तयार करतं त्याला आपण आम्ल म्हणलं होतं. आता आम्लारी म्हणजे काय बघा आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जे पाण्यात विरघळले असतात त्याच्या द्रावणात ओ एच
हायड्रॉक्साइड आयन हे एकमेव आनायन तयार करतं. आता कोण उदाहरण कोण आहे? NaOH आणि CaOH टॉइस. आता आपण इथे एक उदाहरण बघा, एक तुम्हाला इथं दिले NaOH जर पाण्यात टाकलं तर त्याचं विचरण होतं. विचरण झाल्यानंतर Na प्लस आणि OH मायनस. आता हा जो OH आहे हा किती आहे? एकच आहे, एकमेव अनायनच आहे. आता दुसरं बघा CaOH टॉइस. आता इथं काय दिलेलं आहे? Ca 2 प्लस आणि 2OH दिलेलं आहे, म्हणजे Ca 2 आणि OH सुद्धा किती आहे तुमचं? 2. यालाच म्हणायचं आहे आपल्याला आम्लारी.